चला स्पर गिअरचं पहिलं सम. अ स्पर गिअर अ स्पर पिनियन हॅविंग टीथ 22 टीथ इच टू मेश विथ गिअर हॅविंग 48 नंबर ऑफ टीथ. पिनियन आणि गिअर असे दोन होते आपले. हां, नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन म्हणजे झेड पी. सगळ्याचं नाव माहिती आहेत, नसतील माहिती तर असं लिहिता लिहिता लक्षात ठेवा. झेड पी म्हणजे काय? नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन. किती आहे नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन? 22. नंबर ऑफ टीथ ऑन गिअर 48. बोथ गिअर अँड पिनियन आर मेड अप ऑफ स्टील. दोन्ही गिअर आणि पिनियन कशाचे बनलेले आहेत? स्टीलचे बनलेले आहेत. म्हणजे आपण के जो काढतो, के केचे आपले चार फॉर्म्युले, तीन फॉर्म्युले होते. 0.16 BHN डिवायडेड बाय 100 स्क्वेअर स्टीलचा असेल दोन्ही तर, नंतर 0.18 एक कास्ट आयनचा आणि एक स्टीलचा असेल तर, आणि दुसरं 0.21 BHN डिवायडेड बाय 100 स्क्वेअर. बरोबर ना? असं होतं दोन्ही कास्ट आयनचे असतील तर. आता आपल्या इथं दोन्ही काय दिलेलं आहे? स्टीलचं दिलं आहे. म्हणजे BHN आपण कोणतं घेणार? 0.16 BHN डिवायडेड बाय 100. केची व्हॅल्यू काय घेणार आपण? ती घेणार. कळलं? हां, ठीक आहे. नंतर आर मेड अप ऑफ स्टील हॅविंग अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ. अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे काय असतं? आपलं SUT. SUT म्हणजे काय असतं? अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ. अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ आपल्याला दिलेली आहे. SUT पहिल्यांदा कोणाची? द अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ इज 600 MPa आणि 300 MPa. ते लिहिलेलं नाही, इथं राहिलं वाटतं मला, नीट लिहिलं नाही. नाही तसं नाही दिलं, असंच दिलं. हां, मग आता पहिल्यांदा काय शब्द इथं? बोथ गिअर अँड पिनियन आहे. आर मेड अप ऑफ स्टील अँड हॅविंग अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ 600 MPa. मग गिअरची किती आहे? 600 आणि पिनियनची किती आहे? 300. मग SUT फॉर गिअर 600 MPa. मेगापास्कल म्हणजेच काय असतं? न्यूटन पर MM² न्यूटन पर MM² काही चेंज करायची गरज नाही. आणि 300 MPa SUT फॉर पिनियन किती दिले ते? 300 MPa. मेगापास्कल म्हणजेच काय असतं? न्यूटन पर MM² आपण चेंज करणार नाही. सगळं याच्यामध्ये आपण MM मध्ये आहे आणि न्यूटनमध्ये आहे, काही चेंज करायचं नाही. द पिनियन इज कनेक्टेड टू 7.5 kW ऑफ पॉवर. पॉवर कशामध्ये मोजतात? वॅटमध्ये किंवा किलोवॅटमध्ये. बरोबर ना? म्हणजे पॉवर तुम्हाला दिलेली आहे. पॉवर P इज इक्वल टू 7.5 kW. त्याला वॅटमध्ये करायचं. 7.5 × 10³ किलोवॅटचं वॅट. जसं आपण किलो न्यूटनचं न्यूटन करतो तसंच किलोवॅटचं वॅट काय येणार? 10³. हे कशात आलं? वॅटमध्ये. ठीक आहे. हे 4400 RPM पिनियन आहे. पिनियन शब्द आला ना? हां. पिनियन इज कनेक्टेड टू मोटर. हे पॉवर कोणाची असणार आहे? ती मोटरची असणार आहे. म्हणजे बरोबर का नाही? आपण डायग्राम काढलेली, असं आपलं पिनियन असतो आणि असं आपलं काय असतो? गिअर असतो. हे पिनियन कोणाला कनेक्टेड असतं? इथं काय म्हटलेलं? आपण मोटर शाफ्ट म्हणायचो. म्हणजे पिनियन तुमचं कोणाला कनेक्टेड आहे? मोटरला. त्याची पॉवर किती आहे? 7.5 kW आहे. आणि त्याचा स्पीड किती आहे? 1440 RPM 1440 RPM. म्हणजे तुमचा स्पीड ऑफ पिनियन पण किती येणार? तेवढंच येणार. बरोबर ना? आणि स्पीड ऑफ पिनियन म्हणजे NP. NP ला काय म्हणतो आपण? स्पीड. स्पीड ऑफ पिनियन किती दिलेलं आहे? स्पीड ऑफ पिनियन किती दिलेलं आहे? 1440 RPM रिव्होल्यूशन पर मिनिट. नो चेंज. 3-phase इंडक्शन मोटर त्याची काही गरज नाही. द स्टार्टिंग टॉर्क ऑफ मोटर इज 50% ग्रेटर दॅन रेटेड टॉर्क. म्हणजे तुमचा जो स्टार्टिंगचा टॉर्क आहे तो 1.5 50% जास्त आहे जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा. कळलं? स्टार्टिंगचा टॉर्क मोटर असती, मोटरला टॉर्क असतो. टॉर्क म्हणजे काय? सुरुवातीला आपल्याला जे जर्क म्हणते, जर्क नाही म्हणते ना, जर्क नाही. टॉर्क म्हणजे काय असतं? आपलं फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा फोर्स इंटू रेडियल डिस्टन्स. म्हणजे रोटेशन होण्यासाठी जी सुरुवातीला ताकद लागते, टॉर्क म्हणजे काय? समजा ताकद. सुरुवातीला जी ताकद लागते ती आपली किती आहे? गरजेपेक्षा किती जास्त आहे? 50% ग्रेटर दॅन रेटेड. रेटेड म्हणजे आपण जसं जितकी सांगितली आहे. समजा मी सांगितलं की
मी तुमचे तीन सब्जेक्ट घेणार आणि एक्स्ट्रा सब्जेक्ट चौथा आला इलेक्टिव्हमध्येच. तुम्ही म्हटले सर त्याचा थोडंफार घ्या ना, म्हणजे जास्त सांगितलं ना मी, गरजेपेक्षा जास्त दिलं. मग तुम्ही जेवढी सांगितली आहे की बाबा तुमचं टॉर्क समजा सांगितलं की तुमचं टॉर्क 5 kN आहे, तो त्याच्यापेक्षा तुमचं काय 50% जास्त आहे. मग हे 50% ग्रेटर द्याने मग ते आपण कुठं घेतो, के एमध्ये घेतो. ते के ए दिसतं आहे आपलं एफ इफेक्टिव्हच्या वेळेस फॉर्म्युल्यामध्ये के ए जो असतो तो आपला काय असतो, ॲप्लिकेशन फॅक्टर. के ए म्हणजे काय असतं आपलं, ॲप्लिकेशन फॅक्टर. 50% काय आहे, ग्रेटर दॅन रेटेड टॉर्क. 50% ग्रेटर असेल तर तुम्ही के ए काय घेणार, 1.5 घेणार. 50% असेल तर 60% असेल तर काय घेणार, 1.6 घेणार. 70% जास्त असेल तर काय घेणार, 1.7. 65% जास्त असेल तर काय घेणार, 1.65. कळालं? हां. के ए लिहिला. त्याच्यानंतर इफ द सर्फेस हार्डनेस ऑफ गिअर पेअर इज 350 BHN, हार्डनेस ब्रिनल हार्डनेस नंबर, बी एच एनचा फुलफॉर्म काय असतो, ब्रिनल हार्डनेस नंबर, म्हणजे हार्डनेस मोजायचं ते काय आहे, युनिट आहे. कधी पण हार्डनेस मोजायला काय कशा तरी मोजणार ना आपण, तर ते कशामध्ये मोजतो, आपण बी एच एनमध्ये मोजतो. मग आपण तिथं जे बी एच एन लिहिलं आहे बघा फॉर्म्युल्यामध्ये, BHN या केच्या फॉर्म्युल्यामध्ये लिहिलं ना, 0.16 स्टीलचं वापरणार, आपलं दोन्ही स्टीलचं आहे. आपलं गिअर आणि पिनियन दोन्ही कशाचं बनलंय, स्टीलचं बनलंय. मग आपण केचा फॉर्म्युला काय घेणार आहे, 0.16 BHN डिवायडेड बाय 100 घेणार आहे. तर इथं जे BHN आहे ती व्हॅल्यू कोणती टाकणार तुम्ही, कुठे गेली, 350. किती टाकणार, 350. समजलं? हां. मग BHN आपला किती आहे, 350. ठीक आहे. डिझाईन अ गिअर पेअर हे फॅक्टर ऑफ सेफ्टी किती दिले तुम्हाला, 2. फॅक्टर ऑफ सेफ्टी किती आहे, 2 आहे. डिझाईन ऑफ गिअर पेअर म्हणजे डिझाईन करायचं, पूर्ण डिझाईन करायचं टोटल सगळं, म्हणजे तुम्हाला त्याची वियर स्ट्रेंथ काढायची, बीम स्ट्रेंथ काढायची, नंतर मॉड्यूल काढायचं, साईज काढायचं प्रत्येकाच्या, मॉड्यूल किती आहे ते काढायचं, डायमीटर ऑफ पिनियन किती काढायचं, डायमीटर ऑफ गिअर काढायचं, सेंटर डिस्टन्स काढायचं, नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन, नंबर ऑफ टीथ ऑन गिअर, हे सगळं तुम्हाला फाईंड करायचं. समजलं, डिझाईन करायचं म्हणजे. तर ॲजून फेस विड्थ इज 10 times द मॉड्यूल. फेस विड्थ म्हणजे काय होतं बरं ॲब्रिवेशन, फेस विड्थ आपण कशाला म्हणायचो, फेस विड्थ म्हणजे बी होतं ना. फेस विड्थ तुम्हाला किती दिलेलं आहे, 10 times ऑफ द मॉड्यूल, म्हणजे 10 × m दिलं आहे तुम्हाला. 10 मॉड्यूल, मॉड्यूलला आपण काय म्हणतो, m, बरोबर ना. हां. व्हेलॉसिटी फॅक्टर इज KV. तुम्हाला किती दिलेलं आहे, रेडीमेड फॉर्म्युला दिलेलं आहे तुम्हाला, KV किती घ्यायचा, 6 ÷ 6 + V. V म्हणजे काय होतं आपलं, पिच लाईन व्हेलॉसिटी, πDN / 60. तर असं आहे, क्वेश्चन समजला का, डिझाईन करायचं म्हणजे काय करायचं समजलं का. डिझाईन करायचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण आता बघायचं की आपला गिअर वीक आहे का पिनियन वीक आहे, पहिली स्टेप आपली ती. आपल्याला बघायचं गिअर आणि पियर पिनियन दोन असतं ना, हा समजा तुमचा गिअर आहे आणि हा समजा तुमचा, सॉरी, हा पिनियन आहे आणि हा तुमचा काय आहे, गिअर आहे. हा पिनियन आणि हा तुमचा काय आहे, गिअर. त्यांच्या दोघांपैकी वीक कोण आहे ते बघायचं, वीक कोण आहे ते कसं बघायचं आपण, ते माहिती आहे आपल्याला. त्यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, σB × Y ऑफ गिअर आणि σB × Y ऑफ पिनियन. याचं आन्सर जर छोटं आलं, याचं आन्सर जर मोठं आलं, याचं छोटं आलं ते वीकर, ज्याचं मोठं आलं ते स्ट्रॉंगर. कळलं? मग पहिली स्टेप आपली काय, बेंडिंग स्ट्रेस काढायची, σB. बेंडिंग स्ट्रेस कशी काढणार आपण, SUT / 3 असंच लिहिलं तर आपण, काल फॉर्म्युले लिहिलं ते आपण त्याच्यामध्ये बघा. पहिली स्टेप काय, मॉडेलपासून दिलं आहे आपण त्याच्यात, ते मॉडेल वगैरे ते काढायचं ते नंतर, कारण ते आपल्याला डिझाईन करायचं ना. मग डिझाईन करण्यासाठी आपल्याला आधी सगळ्याचं साईज तर माहिती पाहिजे, साईजच माहिती नाही तर ते नाही करू शकत ना आपण. हां. मग पहिली स्टेप इथून कुठून आहे, इथून आहे.
बेंडिंग स्ट्रेसपासून पहिली स्टेज. पहिल्यांदा काय लिहितो इथं, चेक वेदर गियर इज वीकर ऑर पिनियन इज वीकर. पहिली स्टेप आपली ही की गियर वीकर आहे का पिनियन वीकर आहे ते चेक करा. हां, पहिलं सिग्मा बी ऑफ गियर इज इक्वल टू एस यू टी ऑफ गियर डिवाइडेड बाय 3. एस यू टी ऑफ गियर किती दिलेलं आहे तुम्हाला? एस यू टी म्हणजे काय? अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ तुम्हाला दिलेली आहे. किती दिली ती? 600. 600 डिवाइडेड बाय 3 किती आलं? 200 मेगा पास्कल. मेगा पास्कल म्हणजे न्यूटन पर एम एम स्क्वेअर, काही चेंज करायचं नाही. नंतर सिग्मा बी ऑफ पिनियन ते कसं काढणार? एस यू टी ऑफ पिनियन डिवाइडेड बाय 3. एस यू टी ऑफ पिनियन किती दिलं आहे? 300 डिवाइडेड बाय 3 म्हणजे 100 मेगा पास्कल ते दिले आपल्याला. ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचं आहे? वाय काढायचं आहे. सिग्मा बी इंटू वाय ऑफ गियर आणि सिग्मा बी इंटू वाय ऑफ पिनियन फॉर्म्युला आहे. मग वायच्या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला वायचे 3-4 फॉर्म्युले होते, बरोबर ना? किती फॉर्म्युले आहेत वायचे? 3 फॉर्म्युले आहेत ना वायचे. 0.55 मायनस 2.642 डिवायडेड बाय झेड. हां, फॉर 20% स्टब सिस्टम. त्याच्यानंतर दुसरं काय? 0.484 मायनस 2.865 डिवायडेड बाय झेड फॉर 20 degree स्टब सिस्टम. 20 degree फुल ॲक्सिल, फुल डेप्थ ॲक्सिल सिस्टम. मग आता इथं काय दिलं आहे का तुम्हाला? काय डिझाईन कसं आहे काय? काहीच नाही दिलं. मग ॲझूम करायचं, ॲझूम 20 degree फुल डेप्थ इन्व्हॉल्यूट सिस्टम असं आपण ॲझूम केलं. दिलं नसेल तर काय करायचं? 20 degree फुल डेप्थ इन्व्हॉल्यूट सिस्टम ॲझूम करायचं. म्हणजे कुठला फॉर्म्युला घ्यायचा? दुसरावाला. वायचा दुसरा फॉर्म्युला काय होता? 0.484 मायनस 2.865 डिवायडेड बाय झेड असा होता. हां, आता आपण वाय दोघांचं काढायचं आपल्याला, गिअरचं पण काढायचं आणि पिनियनचं पण काढायचं. मग इथं काय लिहितो मी? फक्त वाय जी लिहितो गिअरच्यासाठी. फॉर्म्युला हाच आहे. झेड जी आणि झेड पी काढायचं. झेड जी आणि झेड पी दिलेलं आहे. नंबर ऑफ टीथ ऑन गिअर आणि नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन दिलेलं आहे गिवन. समजतंय? हां, मग 0.484 मायनस 2.865 डिवायडेड बाय काय लिहितो इथं? झेड जी. मग 0.484 मायनस 2.865 डिवायडेड बाय झेड जी. झेड जी किती आहे? 48. सांगा उत्तर वाय जीचं किती आलं ते. तसंच सेम आपण काढू वाय पी. 0.484 मायनस 2.865 डिवायडेड बाय झेड पी. 0.484 मायनस 2.865 डिवायडेड बाय झेड पी. नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन किती आहे? 22. वाय पीचं उत्तर काढा आणि वाय जीचं उत्तर काढा. किती आलं मला सांगा? झिरो पॉईंट 3537. वाय पीचं का? हां, 0.3537 याचं 0.4243 असं आलं. ठीक आहे, मग आता याच्या पुढचं काय? पुढची स्टेप काय? वीकर कोण आहे ते कसं ओळखायचं? काय फॉर्म्युला आहे आपला? दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार ना आपल्याला सिग्मा बी जी. म्हणून सिग्मा बी जी इंटू वाय जी त्याचा आन्सर काढतो. सिग्मा बी जी किती आपला? 200 इंटू वाय जी किती आपला? 0.4243 त्याचा आन्सर काढा. तसंच सिग्मा बी 84.86 हां न्यूटन पर याचं युनिट काय येणार? याला काय युनिट आहे का? वायला लेविस फॅक्टरला युनिट नाही वाटतं. लेविस फॅक्टरला काय युनिट नाही. जे युनिट बेंडिंग स्ट्रेसचे तेच युनिट याचं आहे मेगा पास्कल. सिग्मा बी पी फॉर्म्युला काय येणार? सिग्मा बी पी इंटू वाय पी. सिग्मा बी पी किती आपला? 100
इंटू 0.3537 हा किती आला आन्सर 35.37 मेगा पास्कल. मग फ्रॉम अबाव आपल्याला काय कळालं कोण विकर आहे सिग्मा बी जी इंटू वाय जी आणि सिग्मा बी पी इंटू वाय पी कोणाचं उत्तर छोटं आलं आहे वाय पीचं उत्तर छोटं आलं आहे म्हणजे पिनियन काय आहे विकर आहे पिनियन विकर आलं काहीतरी चुकलं आपलं 0.3537 0.4243 सिग्मा बी पी हां एक मिनिट एक मिनिट प्रश्न लिहायचा चुकलं मला इथं पिनियन आहे आणि इथं काय गिअर आहे प्रश्न चुकला त्याच्यामुळं हे चुकलं हे एस यू टी काय आहे पिनियन आहे आणि हे एस यू टी काय आहे गिअर आहे बाकी हां म्हणजे हे सिग्मा बी जी आहे नाही आहे हे काय आहे सिग्मा बी पी आहे आणि हे सिग्मा बी जी आहे उलटं चालतं फक्त हां मग आता चेंज होणार नाही हां सिग्मा बी पी चेंज होणार ना आन्सर पण का नाही होणार नाही व्हॅल्यू चेंज होणार होते व्हॅल्यू चेंज होणार व्हॅल्यू चेंज होतात हे बरोबर आहे हे पण बरोबर आहे त्याचं मल्टिप्लिकेशन फक्त नीट करा आता म्हणून सिग्मा बी पी इंटू वाय पी काय आला आपला हा आला आहे याचा आन्सर काढतो सिग्मा बी पी 200 इंटू 0.3537 याचा आन्सर काढा आणि सिग्मा बी जी इंटू वाय जी 100 इंटू 0.4243 याचं किती आलं 70.74 हा तसंच येतं पण ते व्हॅल्यू चेंज झालं ना 42.43 मेगा पास्कल हां कोणाचं उत्तर छोटं आलं गिअरचं छोटं आलं ना मग असे उलटं लिहितं आपण म्हणून फ्रॉम अबाव सिग्मा बी जी इंटू वाय जी आणि सिग्मा बी पी इंटू वाय पी दोघांपैकी कोणाचं उत्तर छोटं आलं आहे गिअरचं छोटं आलं म्हणजे गिअर काय छोटं आहे पिनियनचा आन्सर काय आहे मोठे म्हणजे गिअर काय करावं लागणार आपल्याला डिझाईन करावं लागणार म्हणजे सपोज मला जर गिअर आणि पिनियन बनवायचं असेल तर विकर म्हणजे कोण आहे लवकर कोण तुटणार आहे गिअर तुटणार आहे गिअर काय आहे कमजोर आहे विकर आहे म्हणजे जेव्हा जर तुम्ही वर्किंगसाठी यूज करायचं ट्राय केलं तर सगळ्यात पहिल्यांदा फेल कोण होणार आहे गिअर फेल होणार आहे नंतर पिनियन फेल होणार आहे म्हणून तुम्ही डिझाईन करताना इथून पुढे जे पण साईज घेणार त्या साईजेस घेताना कोणता विचार करणार तुम्ही गिअरचा विचार करणार म्हणून गिअर इज विकर दॅन पिनियन हेन्स डिझाईन ॲज पर गिअर साईज ठीक आहे गिअरचे जसे जसे साईज असेल त्याच्यानुसार तुम्ही काय करा डिझाईन करा पहिलं आपल्याला कळलं की गिअर विकर आहे देअरफॉर इट इज रिक्वायर्ड टू डिझाईन फॉर गिअर हा ठीक आहे समजलं का आपलं काय चुकलं होतं व्हॅल्यू चुकलं होतं फक्त उलटे केलं त्या इथं नाव क्वेश्चनच चुकलं होतं इथं अगदी गिअर लिहितं इथं पिनियन लिहितं मग पिनियन आणि गिअरचे व्हॅल्यू काय घेतलं आपण पिनियनची व्हॅल्यू ही आहे गिअरची व्हॅल्यू ही आहे या व्हॅल्यू आपण टाकल्या फक्त व्यवस्थित बाकी सगळं बरोबर आहे कळलं उलटं झालं फक्त ते नीट केलं कळलं का हे याच्यावरनं काय कळलं की आपल्याला आपलं विकर कोण आहे गिअर विकर आहे मग आपल्याला देअरफॉर इट इज रिक्वायर्ड टू डिझाईन अ गिअर फॉर बेंडिंग आपण बेंडिंग आणि वेअरिंग दोन करतो आहे बरोबर ना मग आपलं डिझाईन करणार आहे डिझाईन ॲज पर गिअर साईज फॉर बेंडिंग असं लिहितो
कोणासाठी? बेंडिंगसाठी. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काम करताना बेंड कोण होणार आहे? गिअर. तर गिअरचे साईज तुम्ही काढताना, म्हणजे जिथून पुढे तुम्ही जे काही साईज ठरवणार, मॉड्यूल किती, डायमीटर किती, डायमीटर ऑफ पिनियन किती, डायमीटर ऑफ गिअर किती, सेंटर डिस्टन्स किती, हे जे तुम्ही डिसाईड करणार आहे, हे डिसाईड कोणाच्या नुसार करा? गिअरच्या नुसार करा. कळलं का अर्थ? हां, ठीक. याच्यानंतर आपण काय काढणार? बीम स्ट्रेंथ, एफ बी. एफ बी काढणार सिग्मा पी इंटू बी इंटू एम इंटू वाय. हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर. दुसरी स्टेप फाइंडिंग बीम स्ट्रेंथ फॉर गियर. बीम स्ट्रेंथचं फॉर्म्युल मीनिंग काय असतं? एफ बी कोणासाठी काढायची आपल्याला? गिअरसाठी, कारण गिअर वीकर आहे ना, बरोबर ना. हां, म्हणून एफ बी किंवा इथं नुसतं एफ बीच लिहितो, लक्षात ठेवा. फक्त इथं कोणासाठी घ्यायचं आहे? गिअरसाठी. फॉर्म्युला काय आपला? सिग्मा बी इंटू बी इंटू एम इंटू वाय. आता इथं सिग्मा बी आपल्याकडे दोन आहेत, पिनियनचं पण आहे आणि गिअरचं पण. मग कोणाचा घ्यायचा? गिअरचा घ्यायचा, गिअरचं घ्यायचं. म्हणून इथं काय लिहितो? सिग्मा बी जी. सिग्मा बी जी किती आपला? 100 इंटू बी. बी म्हणजे काय असतं? आपलं फेस विड्थ. फेस विड्थ आपल्याला किती दिलेली आहे? फेस विड्थ कुठे गेली? हां, फेस विड्थ किती दिलेली? 10 मॉड्यूल. 10 मल्टीप्लाइड बाय मॉड्यूल दिले तुम्हाला. फेस विड्थ इज 10 टाइम्स द मॉड्यूल दिले ना. हां, मग 10 m. नंतर काय? परत मॉड्यूलच आहे, तसंच ठेवायचं. आणि वाय, वाय कोणाचा घ्यायचा? गिअरचाच. वाय जी किती आपला आलेला? 0.4243. याचा आन्सर काढा. एफ बीचं एम तसाच ठेवून द्यायचं, एमचं काही करायचं नाही. एफ बीचा आन्सर काढा फक्त. एक मिनट. किती आला आन्सर? आन्सर याचा 4.2 4.3. एम इंटू एम काय झाला? एम स्क्वेअर. ठीक आहे. फोर्स आहे म्हणजे काय युनिट असणार? न्यूटन. कळलं? म्हणजे आपण याच्यावरनं काय काढली? बीम स्ट्रेंथ काढली. म्हणजे बीम स्ट्रेंथचा अर्थ काय? तुमच्या गिअरला बेंडिंग होऊ नये किंवा तुमचा गिअरची मॅक्झिमम बेंडिंग फोर्स सहन करण्याची कॅपॅसिटी किती आहे? 4 to 4.3. 4 to 4.3 ऐवजी जर 425 जर आलं तर तुमचा गिअर काय होणार? बेंड होणार. कळालं? हां, ही तुमची काय झाली? बेंडिंग स्ट्रेंथ झाली. बीम स्ट्रेंथचा अर्थ काय असतो? बेंडिंग स्ट्रेंथ. आपण दोन काढलं. तिसरं काय काढणार आपण? वियर स्ट्रेंथ. फाइंडिंग वियर स्ट्रेंथ ऑफ गिअर. वियर स्ट्रेंथ ऑफ गिअर पेअर म्हणतात. वियर स्ट्रेंथ ऑफ गिअर पेअरचा फॉर्म्युला काय आपला?